नमस्कार मित्रांनो तर संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ तर आता त्यांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना हजार रुपयेऐवजी आता पंधराशे रुपये मिळणार आहे त्यानंतर ज्या याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे तर त्या योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता तर त्याचे लिंक कुठे मिळणार आहे तर त्या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचा आहे लाभ घेऊ शकता इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळणार आहे तर टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही र योजना राबवण्यात आलेली आहे तर संजय गांधी निराधार योजना त्यानंतर श्रावणबाळ तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलचं जे काही क्रोम ब्राउजर आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलचं जे काही क्रोम ब्राउजर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर तुम्हाला डायरेक्टली गुगलवरती येऊन सर्च करायचं आहे श्रावणबाळ जो योजना त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव तुम्हाला तिथं एंटर करायचं आहे तर डेमोसाठी मी जे आहे इथं लातूरचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर त्याचा सर्च केलेला आहे तर इथं तुम्हाला त्या योजनेचीबद्दल माहिती तुम्हाला टोटल माहिती अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे तर वेतन तुम्हाला कशाप्रकारे इथं तुम्हाला मिळतील त्यानंतर लाभार्थी व्यक्ती कोणते राहणार आहे तर इथं त्याची जी काही वयाची मर्यादा आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर वयाचा दाखला रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे कोणती व्यक्ती पात्र राहणार आहेत तर त्याचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे तर याची जी काही माहिती आहे ते तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तरी आल्यानंतर तुम्ही जे जी इन्फॉर्मेशन आहे ते सविस्तर वाचून घ्यायची आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही जे आहे कोणाशी संपर्क साधून अधिक माहिती त्याच्याबद्दल घेऊ शकता तर गावातील तलाठी साहेब तसेच तुम्ही जे कार्यालयामध्ये जाऊन याची जे इन्फॉर्मेशन आहे तिथून घेऊ शकता त्यानंतर अधिक माहितीसाठी जे आहे गावातील तलाठी साहेब तसेच तहसील कार्यालयात जाऊन सुद्धा संपर्क साधू शकता त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला जे आहे त्या त्यांच्याकडे मिळून जाईल तशाच प्रकारे जे तुम्ही दुसऱ्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार चेक करू शकता तशाच प्रकारे जे तुम्हाला चेक करायचं आहे तर इथून तुम्ही बघू शकता इथं पुणे विभागाचं सुद्धा आहे तर इथं श्रावणबाळ योजना तुम्हाला इथं दाखवण्यात येईल सिंपली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे तर पुणे विभागाचं जे पोर्टल आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल तर इथंसुद्धा तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर वयाची मर्यादा काय राहणार आहे कशाप्रकारे तुम्हाला याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहे तर फायदे कसे राहणार आहे त्यानंतर अर्ज कसा करावा तर अधिक माहितीसाठी ज्या तुम्ही ज्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा तुम्हाला ही जे एक पी डी एफ मिळेल तर सिंपली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर एक पी डी एफ जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं डाउनलोड होईल तर इथं डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टोटल माहिती जी आहे ती मिळून जाईल तर कशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला अर्ज करायचा आहे तर इथून जे आहे तुम्ही प्रकारे पी डी एफ डाउनलोड करू शकता तर खाली जे नमुना नमुनासुद्धा तुम्हाला जे आहे इथं मिळून जाईल तर अर्ज प्रकारे करायचा आहे तर इथून तुम्ही तुम्हाला टोटल माहिती जे आहे तुम्हाला मिळून जाईल तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अधिक माहितीसाठी जे आहे तुम्ही तुमच्या गावातील जे काही तलाठी आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला हवी असलेली माहिती जी आहे किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल तर अशाच प्रकारे तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर तुम्हाला इथं श्रावणबाड योजना तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे वाशिमा आहे यवतमाळ आहे त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल तर तुम्हाला सिम्पली त्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू